मी प्रीतम, डॉक्टर प्रीतम साळवी, मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे आणि बऱ्याचशा MBA कॉलेजेसमध्ये मी शिकवतो. आणि आता मी तुम्हाला थोडक्यात स्किल्स काय लागतात किंवा काय आपल्याकडे हे पाय क्वालिटी ऑफ थिंकिंग पाहिजे आहे BBA किंवा MBA प्रोग्रॅमसाठी, यावरती थोडंसं बोलणार आहे. सो बेसिकली MBA BBA हे प्रोग्रॅम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मोस्टली आपण खूप साऱ्या लोकांच्या बरोबर काम करण्यासाठी जे स्किल्स लागतात त्यासाठी घेतलेलं फॉर्मल ट्रेनिंग किंवा आपण एक एज्युकेशन घेतो असं आहे. पण मुळातच आपल्याकडे थोडीशी एक एक्स्ट्रोवर्ट म्हणतो ना ज्याला आपण, की खेळीमेळीचं वृत्ती असली हवी पाहिजे, बोलका स्वभाव असला पाहिजे, एखाद्या गोष्टीच्या डिटेलमध्ये जाण्याचं वरवर न करता डिटेलमध्ये खोलमध्ये जाऊन त्याचा एखादा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि 360 किंवा 720 डिग्री आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्याकडे आपलं कायम लक्ष पाहिजे. कारण आपण दुकानात गेलो तर काय वस्तू घेताना ती कुठे ठेवलेली असते, खाली आहे का मागे त्या शेल्फमध्ये ठेवली आहे, किंवा मॉलमध्ये गेलो तर एखादी वस्तू कुठे ठेवलेली आहे, त्याचं पॅकिंग साईज काय आहे, तिथे काय लेबल्स लावलेली आहेत, त्याच्यावर डिस्काउंट्स कशा प्रकारचे दिले आहेत, त्या प्रोडक्ट्सचे आपल्याला मार्केटमध्ये ॲडव्हर्टायझिंग जेव्हा आपण बघतो ते पेपरमध्ये येते का होर्डिंगवरती असते का आजकाल डिजिटल मीडिया पॉप्युलर झाला आहे त्याच्यामध्ये असते, ह्याच्याकडे आपलं सारखं लक्ष हवं. कारण कुठे ना कुठे जेव्हा आपण हे रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला कळत असतं, जेव्हा आपण शिकायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्याच्या मागची ही थिअरी होती म्हणून ते तसं होत होतं. म्हणजे एखाद्या पानटपरीवर तुम्हाला शेविंगचं किट मिळत आहे हे असं अचानक होत नाही, त्याच्यामागे एक कल्पना आहे, त्यामागे थिअरी आहे. किंवा सकाळी एखाद्या माणसाचं नेहमी माणसांचं असं होतं पुरुषांचं की संपल्यावरच लक्षात येतं की एखादी गोष्ट संपली आहे, मग सकाळी कुठे जाणार, तर द क्लोजेस्ट शॉप द स्मॉलेस्ट शॉप इज मार्जिनल जे असेल तिथे जाऊन ती वस्तू मिळाली पाहिजे असं कन्सेप्ट आहे म्हणजे थिअरीमध्ये. आणि म्हणून तो माणूस जाऊन तिथे डिस्ट्रीब्यूट करतो म्हणून त्या माणसाला तिथे ती वस्तू मिळते. तसंच कार्स ज्या आहेत, आता मारुतीचं आपण बघितलं, त्यांचे दोन वेगवेगळे शॉप आहेत. म्हणजे तुम्ही ऑल्टो आणि इतर गाड्या घ्यायला गेलं तर एका वेगळ्या शॉपमध्ये जातं, आणि प्रीमियम गाड्या घ्यायला गेलो तर आपण नेक्सामध्ये जातो. तर ह्याच्यामागचं कारण काय आहे की यामागे कुठल्या टाईपचे कस्टमर तिथे येतात, मग त्यांचा एक्सपिरियन्स कसा असावा, ह्याच्यामागे काहीतरी कल्पना आहे, आणि ते तसं डिलिव्हर झालं पाहिजे किंवा तो एक्सपिरियन्स त्यांना देता आला पाहिजे म्हणून त्या दोन टाईपच्या शोरूम्स आहेत. तर हे आपण जरा डोळे पुढे ठेवले आणि आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ते ह्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारून जर आपण स्वतःला चालना देत राहिलो डोक्याला तर नक्कीच आपल्याला ह्या स्किलचा MBA आणि BBAमध्ये उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की वाचन, म्हणजे तुम्ही अभ्यास करून पास होणे ह्यासाठी केलेलं वाचन आणि मला कळावं किंवा मला कळले आता मी ह्या सब्जेक्टला चॅलेंज करावं ह्यासाठी केलेलं वाचन ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत आपली वृत्ती अशी होत नाही की मला हा सब्जेक्ट कळून मी त्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे नाही, तोपर्यंत MBAच काय कुठल्याही विषयामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळण्याचं तसं काही कारण नाही आहे. सो डीपमध्ये एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे. आणि बरीच लोकं असं विचार करतो की इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे का, की माझी पर्सनॅलिटी खूप टाय घालणं गरजेचं आहे का, तर ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे बेसिकली दोन टाईपच्या कॅरेक्टर एथिक आणि पर्सनॅलिटी एथिक आपण म्हणू शकतो. पर्सनॅलिटी एथिक म्हणजे आपण जगाला काय दाखवतो आणि कॅरेक्टर एथिक म्हणजे मुळातच आपल्याला काय माहिती आहे किंवा आपल्याला काय येतं, आपलं कुठल्या गोष्टीवरती प्रभुत्व आहे. तर आपलं आपल्या विषयावरती जर प्रभुत्व असेल, आपल्याकडे जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती असेल तर ते आपण कुठल्या भाषेत सांगतो ह्याला जास्त महत्त्व नसून समोरच्याला ते आपण समजू शकतो ह्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे कंटेंट वरती फोकस जास्त असावा आणि मग ते काय सांगण्यासाठी आपण इंग्लिश शिकू किंवा काय वॉट एवर लँग्वेज यू वॉन्ट यू कॅन ऑलवेज ट्राय अँड मास्टर इट. ते हे स्किल्स आहेत बेसिकली. सगळीकडे लक्ष ठेवा, अभ्यास करा, वाचन करा आणि परिपक्वता विषयांची आपल्यामध्ये आली पाहिजे या दिशेने आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्याला हे मिळेल. चॅलेंज असं आहे की आता खूप सारे इन्स्टिट्यूट्स, म्हणजे सांगायचं झालं तर पुण्यासारख्या ठिकाणी दरवर्षी साधारण 30 ते 40 हजार MBA बाहेर पडतात. म्हणजे पूर्वी जे फार एक अगदी तुरळक यु नो 100 किंवा 500 जे MBA निघायचे आणि MBAची अवेलेबिलिटी नव्हती, पण आज MBA म्हणजे ग्रॅज्युएशनसारखं झालेलं आहे
ह्याची कारण म्हणजे खूप सारे इन्स्टिट्यूट झाले. चांगला पार्ट असा आहे की खूप लोकांना ऑपॉर्च्युनिटी मिळते शिकायची, पण बऱ्याच ठिकाणी क्वालिटी ऑफ एज्युकेशन डिलिव्हर होत नाही. आणि त्यामुळे आपण चॅलेंज मी असं म्हणेन की तुम्ही कुठले इन्स्टिट्यूट निवडता आणि नुसतं इन्स्टिट्यूटवर डिपेंड न राहता आपण स्वतः जेव्हा ॲडमिशन घेतो त्यानंतर आपण किती त्याच्यामध्ये वेळ देतो, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वाचन करतो, किती विषयांची आपली नजर कुठल्या कुठल्या विषयांवरती जाते, आपण त्यांना कनेक्ट कसं करतो ह्याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. नुसतं पास होऊन एम बी ए झाल्यानंतर मला जॉब नाही पण मी एम बी ए आहे असं म्हणणारे खूप लोक मी बघतो, पण त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर खूप जॉब्स आहेत, खूप असंख्य जॉब्स आहेत आणि असंख्य लोक बेरोजगार आहेत, पण मॅच होत नाही. ज्या टाईपचे स्किल लागतं आहे त्या टाईपचे नॉलेज आणि स्किल नसतं. लोक परत घरी येऊन म्हणतात की मी एम बी ए केलं तरी मी इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो, कारण अशा माणसाला आपण जॉब कसं देणार. त्यामुळे मुळातच आपल्याला एखाद्या विषयाची माहिती पूर्णपणे घेणं फार गरजेचं आहे. सो हे चॅलेंजेस आहेत. कन्सिस्टन्सी ऑफ परफॉर्मन्स, आज अभ्यास केला उद्या नाही, यूट्यूब बघत बसलो, पण सोशल मीडियावरती फोटो टाकले, पण ॲक्च्युली तुम्ही लक्ष किती देता एखाद्या विषयावरती, करंट अफेअर्सवरती म्हणा किंवा कॉर्पोरेट न्यूजवरती, मार्केटमध्ये काय चाललं आहे, हे काही चॅलेंजेस आहेत. ते आपल्याला दोन्ही म्हणजे ॲडमिशन घ्यायच्या आधी, घेतल्यानंतर आणि घेतल्या पास आउट झाल्यानंतरचे हे सगळे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. ऑपॉर्च्युनिटीज म्हणलं तर असंख्य आहेत. मी मगाशीच जसं सांगितलं की वेगवेगळ्या फंक्शन्स आहेत, म्हणजे एवढ्या साऱ्या कंपनीज आहेत आपल्या देशामध्ये, स्टार्टअप कम्युनिटी पण खूप मोठी वाढलेली आहे. आणि प्रत्येक बिझनेस जेव्हा स्टार्ट होतो त्याला सगळ्या टाईपचे लोक लागतात, सगळ्या फंक्शन, म्हणजे फायनान्स, मार्केटिंग, एच आर, सेल्स, प्रोक्युरमेंट, सप्लाय चेन, टेक्नॉलॉजी, प्रोसेसरी इंजिनिअरिंग, स्ट्रॅटेजी, हे सगळे वेगवेगळे जे विषय आहेत याच्यामध्ये आपल्याला खूप सारी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. बरीच लोक येतात एम बी एला आणि म्हणतात की मला फायनान्स करायचं आहे कारण मला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे. तर स्टॉक मार्केट आणि फायनान्स स्पेशलायझेशनचा तसं काही संबंध नाही. किंवा काही लोक म्हणतात मला फायनान्स करायचं आहे, मी बँकेची प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम देणार आहे, तर त्याचं पण तसं काही फारसं कनेक्शन नाही. सो आपण पहिलं जे वर्ष आहे समजा एम बी एमध्ये ॲडमिशन घेणं असो, त्याच्या आधी 5-6 महिने स्वतः वाचन केलं पाहिजे की नक्की कुठले सिलेबस माहिती आहे पण त्यात काय आहे हे आपण वाचल्याशिवाय काही कळू शकत नाही. आणि फर्स्ट इयरला सुद्धा आपण आपल्या सिनियर्सबरोबर किंवा त्या त्या क्षेत्रातली जी लोकं आहेत वेगवेगळ्या फंक्शनमध्ये त्यांच्याशी थोडं बोलून समजून घेतलं पाहिजे की त्यांचं कामाचं स्वरूप काय, नेचर काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते करतात काय प्रत्येक मिनटाला 8 तास 9 तास ऑफिसमध्ये बसून. आणि मग स्वतःला इमॅजिन करायचं की मला ते करायचं आहे का. आणि मग ते तुमचं जर एकदा फिक्स झालं की बाबा मला ह्या फंक्शनमध्ये मजा वाटते. बरेचसे लोक सेल्सला घाबरतात की आणि बऱ्याचशे लोकांना वाटतं मार्केटिंग म्हणजे सेल्स, तर तसं नाही आहे. तर आपण ते समजून घेतलं पाहिजे नक्की काय प्रकार आहे. पण ऑपॉर्च्युनिटीज असंख्य आहेत, कंपन्या भरपूर आहेत. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ तुमचं डिसिजन आणि चॉईस की तुम्ही काय करायचं. थँक्यू.